मित्रांनो एसएमडी कॉमर्स मॅथ मध्ये आपले स्वागत आहे. मित्रो बरेच विद्यार्थ्यांचे मेसेज येऊन राहिले का मॅथ पार्ट टू शिकवणार आहे किंवा नाही. हो मॅथ टू चा पूर्ण पार्ट मी शिकवणार आहोत, पूर्ण कोर्स शिकवणार आहोत. केव्हा चालू करता केव्हा चालू करता तर हा संपल्याबरोबर चालू करतो, काळजी करू नका. आणि असो शिकवीन का तुम्ही कधीही मला विसरणार नाही, निश्चिंत राहा. बस हा प्रश्न संपला तर यानंतरचा प्रॉब्लेम सेट मी आधामधात बरोबर टाकून पूर्ण करून देईन. आणि मॅथ टू चा सेकंड पार्ट, मॅथ पार्ट टू चा पहिला चॅप्टर मी उद्यापासून शक्य झालं तर चालू करेन. ठीक आहे. तर पहा मग मी काय सांगत आहो. मॅथमॅटिकल लॉजिक 1.6 युजिंग ट्रूथ टेबल व्हेरीफाय क्वेश्चन नंबर 6 पी आर क्यू अँड आर इक्विव्हॅलेंस. या तीन रेषेला इक्विव्हॅलेंस म्हणतात, पी आर क्यू अँड पी आर आर. मित्रो लक्षात ठेवा, जबरदस्तीनं तयार केलेले टाईप आहे. ज्याला ट्रूथ टेबल येते ना त्याला काही चालते. हे उलट असं तीन रेषा म्हणजे इक्विव्हॅलेंस दिसलं ना तर एक गोष्ट लक्षात ठेवा, एवढं आतापर्यंत प्रत्येक ट्रूथ टेबल मध्ये एवढं लिहावं लागेल. हे उलट या तीन रेषेमुळं इक्विव्हॅलेंसमुळं हा बेनिफिट आहे का बा इकडलं लिहायचं आहे आणि इकडलं लिहायचं आहे, पूर्ण लिहायचं नाही म्हणजे एक डब्बा कमी होतो, हा फायदा. म्हणून ह्या जर टाईप आला तर बा आपला शॉर्ट आणि स्वीट मध्ये लवकर होते. म्हणून लक्षात घ्या बा काहीच नाही, फक्त एवढं लिहायचं इथं ट्रूथ टेबल. काही लिहायला भ्यायचं कारण नाही, काही बेसिक फेसिक याचं पाहिजे नाही. साधं सिम्पल आहे, बिलकुल क्लिअर कट समजून जाईल. पहिले तर पी क्यू आर तीन व्हेरिएबल आहे, म्हणजे पी लिहायचा तीन व्हेरिएबल असले तर लक्षात ठेवा मोठा बनतो. पी झाल्यानंतर क्यू लिहायचा, क्यू झाल्यानंतर आर लिहायचा, ट्रूथ टेबल तीन व्हेरिएबलचा मोठा राहतो. एवढं जर झालं असेल तर पहा मग इथं काय आहे बा, ते लक्षात ठेवाचो पी आर क्यू आहे. ठीक आहे, तर इथं लिहून टाकायचं पी आर क्यू एक झाला असं. त्याच्यानंतर काय बा पी आर क्यू च्या नंतर आहे क्यू आर आर, इथं लिहायचं क्यू अँड आर अस. पी आर क्यू पी आर क्यू की क्यू अँड आर, क्यू अँड आर कुठं कसेही लिहा काही फरक नाही पडत, फक्त सुटलं नाही पाहिजे आणि लहान लहान तुकडे पूर्ण आले पाहिजे. बस एवढं काळजी घ्या. पी आर आर प्रत्येकाच्या डोक्यामधून वेगवेगळं कोणी कोणता पार्ट पहिले घेईल याचा नेम नाही. आता पाहून घ्या, माझं म्हणणं आहे पी झाला पी क्यू आर तिन्ही झाले, पी आर क्यू झाला क्यू अँड आर झाला, पी आर आर झाला. एवढं जर झालं असेल तर ह्या आता पूर्ण लिहून टाकायचा म्हणजे बा पी आर क्यू अँड आर. तर मला लक्षात ठेवा क्यू अँड आर असं. हा पण लिहून टाकला, आता हा लिहून टाकायचा. हा लिहून टाकायचा म्हणजे इथं लिहायला लागल पी आर क्यू, पी आर क्यू अँड पी आर आर. चूक झाली तर पूर्णच्या पूर्ण डब्बा चुकून जाईल. पी क्यू आर झाला पी आर क्यू, पी आर क्यू झाला क्यू अँड आर, क्यू अँड आर झाला पी आर आर, पी आर आर पी आर क्यू अँड आर. आपण झाला हा पी आर क्यू अँड पी आर आर झाला, सर्व झाले. फक्त लक्षात ठेवा का इक्विव्हॅलेंस असलं तर पूर्ण लिहायचं नाही, इकडलं लिहायचं आणि इकडलं लिहायचं. बाकीचं पुढं सांगतो. चार व्हेरिएबल जर असले तर मला लक्षात ठेवा, सॉरी तीन व्हेरिएबल असले तर आपलं मंत्र आहे चार चार दोन दोन एक एक. हे कधी नका विसरू, चार चार दोन दोन एक एक. कस म्हणायचं चार 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 अस म्हणायचं. ठीक आहे. दोन दोन दोन
दोन दोन दोन एक 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 P और Q और ची व्याख्या सांगते यप 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 है ना P आणि Q मध्ये पा आहे का यप यप आहे का आहे का आहे का आहे का हिता यप 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 अदरवाइज ट्रू तो भरकर भरून टाकायचं ट्रू पाच कामच नाही Q and R इथं Q आहे इथं R and I मदा and ची व्याख्या TTT हाय का हाय का हाय पहिता TTT जमलं हाय का हाय का हाय का नाही otherwise false मस असं ज्याले करता येते त्याचं काही फळतच नाही P or R P इथं आणि R इथं ठीक आहे इथून इथं पाहता आर ची डेफिनेशन यप 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 हाय का यप यप हाय का हाय का हाय का हाय का यप 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 दिसला यप 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 हाय का हे इथं यप 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 अदरवाइज ट्रू तर याला ट्रू लिहून टाकायचं बस एवढं करायचं आहे P or Q and R P P इताय ठीक आहे Q and R इताय येतून तर इथं पाच आहे R की डेफिनेशन यप 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 हाय का 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 यप यप पाहुण्या यप 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 असो हाय का यप यप हाय का यप यप समजते यप 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 डब्बा फलताच पाहिला तर चुकून जाईल हे आलं यप 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 अदरवाइज ट्रू बस कॉन्सन्ट्रेशनचा खेळ आहे बाकी काही नाही त्याच्यानंतर पी आर क्यू इथं आहे लक्षात ठेवा पी आहे ना पी आर क्यू इथं आहे P or Q इथं आहे सॉरी and P or R इथं आहे या दोघाच्या मधात and आहे and ची डेफिनेशन T 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 हाय का टीटी हाय का टीटी हाय का टीटी नाही अदरवाइज फॉल्स बोला एवढं जर झालं असेल तर बा लक्षात ठेवा माझं काय म्हणणं आहे पहिले याले नंबर द्या आता 1 2 3 4 5 6 7 8 ठीक आहे आता हा जो पीस आहे तो पाहता पी और क्यू एंड आर हे इथं आहे याचा नंबर आहे 7 याने राउंड करायचं ठीक आहे पी और क्यू एंड पी और आर याचा नंबर आहे 8 याने राउंड करायचं आता तुम्ही जर पाहसाल तर काय दिसते बा तर बा हे जे लिहून आहे ना याला एंट्रीज म्हणतात मन लावून आहे का इथं टी आहे तर इथं टी आहे इथं टी आहे तर इथं टी आहे इथं टी आहे तर इथं टी इथं टी आहे तर इथं टी आहे इथं टी आहे तर इथं टी यप 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 म्हणजे 7 आणि 8 या दोन्ही कॉलम मधल्या एंट्रीज वर पासून तर खालपर्यंत सारख्या आहेत ठीक आहे कसं लिहायचं फ्रॉम द ट्रूथ टेबल इट इज ऑब्झर्व दॅट ऑल द एंट्रीज इन द कॉलम 7 अँड 8 आर आयडेंटिटी Hence it is equivalent. असं लिहा कसं लिहिता येते इथं लिहून राहिलो फ्रॉम द ट्रूथ टेबल इट इज ऑब्झर्व दॅट
all the entries in the last column, all the entries in the column 7 and 8, in the column 7 and 8 are identical, म्हणून पूर्ण स्टेटमेंट लिहायचं हो P R Q and R equivalence P R Q and P R R असं तुम्हाला उत्तर द्यायला लागेल. म्हणजे एंट्री जर सारख्या असलं तर स्टेटमेंट इक्विव्हॅलन्स असतो, बाकी काहीच नाही. मेन गोष्ट आहे डेफिनेशन पाठ होणे आणि हे स्टे बरोबर डब्बा पहिला वरचा मांडणे, ठीक आहे. बाकी काही नाही. ज्या विद्यार्थ्याला डेफिनेशन पाठ आहे तो कोणताही फॉर्म असो त्याला सोडवता येईल. मी तर पहिले चांगलं जबरदस्तीनं तयार केलेले टाईप आहे, काही दम नाही. पहिला झाला हे पा, बाजू झालो व्यवस्थित लिहून घ्या, दुसरा पाहून घ्या, ठीक आहे. दुसरा पहा मग दुसरं. आता इथं प्रॉब्लेम लिहूनच आहे, म्हणजे डबल लिहायचं काम नाही, फालतू वेळ चालला जाते. याच्यामध्ये फक्त PQ म्हणजे दोनच व्हेरिएबल आहे. तर पहिले इथं लिहायचं ट्रूथ टेबल लिहायचं आणि भरगन असा एक डब्बा बनवायचा. इथं लिहायचं पी, इथं लिहायचं क्यू, ठीक आहे. इथं लिहायचं निगेशन क्यू अस. त्याच्यानंतर पी इम्प्लाईज क्यू असा आहे. इथं लिहायचं पी इम्प्लाईज क्यू अस, ठीक आहे. आता पी इम्प्लाईज क्यू तर हाफ तुकडा लिहून टाकायचा. पी इम्प्लाईज क्यू इकडला लिहून टाकायचा. निगेशन क्यू इम्प्लाईज पी इम्प्लाईज क्यू असा. हे झाला तुमचा डब्बा तयार. फार वेळ कमी लागते, काही जास्त नाही लागत. तुम्हाला लक्षात ठेवा हा तुमचा दुसरा प्रॉब्लेम आहे. तसं इथं नंबर टाकूनच आहे, एकदा चेक करून घेऊ द्या. P implies Q equivalence negation Q implies P implies Q. बरोबर आहे का? करायचं दोन व्हेरिएबल आहेत, सूत्र आहे दोन दोन एक एक, दोन दोन एक 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 एक. निगेशन Q टी असला तर F, F असला तर टी, टी असला तर F, F असला तर टी. पी इम्प्लाईज क्यू इम्प्लाईज की डेफिनेशन टी एफ एफ, हाय का टी एफ आय, टी एफ एफ हाय का, हाय का नाही, अदरवाइज ट्रू अस. पी इम्प्लाईज हाय तर पी इथ आहे आणि हाय इथ आहे, इथून इथं पाच आहे. इम्प्लाईज ची व्याख्या टी एफ एफ, हाय का टी एफ, टी एफ एफ हाय का, हाय का नाही, अदरवाइज ट्रू तर अदरवाइज ट्रू अस. निगेशन क्यू इम्प्लाईज पी इम्प्लाईज क्यू, निगेशन क्यू इथ आहे, पी इम्प्लाईज क्यू इथ आहे, याच्याकडून याच्याकडे इम्प्लाईज ची व्याख्या टी एफ एफ, इथं एफ टी आहे, आपल्याला टी एफ लागते, टी एफ एफ हाय का, हाय का नाही, अदरवाइज ट्रू बस. आता एवढं जर झालं असेल तुम्हाला लक्षात ठेवा कपा. ह्या पहिले तर याले नंबर द्यायचं 1 2 3 4 5 6. ह्यावाला पाठ कुठा इथं आहे तर याला राऊंड करायचं, ह्यावाला पाठ इथं आहे तर याले राऊंड करा, ठीक आहे. पाहून घ्या एंट्रीज म्हणतात याला टी टी एफ एफ, टी 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 म्हणजे या कॉलमच्या एंट्रीज आणि या कॉलमच्या एंट्रीज सारख्या आहेत आणि म्हणून याच्यावरून लिहायचं
from the truth table, it is observed that all the entries in the column fifth and sixth must yavralya lagte are identical. Manun statement badlavun takacho he dalava pratyek yacha madhe hes lihayta hai p implies q equivalence negation q implies p implies q हे झालं तुमचा दुसरा प्रॉब्लेम. चलो बोल ठीक आहे. याच्यानंतर जो तिसरा प्रॉब्लेम पाहून घ्या आहे ना. आता काही मिटवा मिटवाचं काही भरभर पाच आहे तिसरा प्रॉब्लेम ठीक आहे. एक क्षणही नाही लागत तिसऱ्या लेन चौथ्या लेन. तर बा तिसरा सांगत आहो क्वेश्चन नंबर सिक्स मधला तिसरा काय आहे बा तिसरा. तर बा त्यांना सांगलाय निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन क्यू इक्विवॅलन्स पी इम्प्लाइज निगेशन क्यू इक्विवॅलन्स पी एन निगेशन ऑफ निगेशन क्यू ठीक आहे बा. इक्विवॅलन्स पी अँड क्यू बस काहीच अडचण नाही आहे ना. तीन वेळा इक्विवॅलन्स दाखवायचं आहे तर बा लक्षात ठेवा. टेन्शन घेण्याचं काही कारण नाही. ही तर लिहायचं ट्रूथ टेबल अस पहिले तर इथं लिहून टाका पी इथं लिहून टाका क्यू दोनच व्हेरिएबल आहे. त्याच्यानंतर निगेशन क्यू दिसते निगेशन पी कुठंच नाही म्हणजे निगेशन क्यू ठीक आहे. एवढं जर झालं असल तर मग पहिले तर ह्या पार्ट लिहून टाका का बा पी इम्प्लाइज निगेशन क्यू असा ह्या लिहिला. त्याच्यानंतर लक्षात ठेवा पी अँड क्यू लिहा कशी लिहा काही फरक नाही सुटलं नाही पाहिजे. मग आता एवढं जर झालं असल तर मला लक्षात ठेवा आहे ना. एक फायदा अजूनही होते जर लक्ष दिलं तर निगेशन क्यू घेतला तर याचा निगेशन बाजूलेच लिहून टाकला तर मग त्रास कमी होऊन जाईल दूरपर्यंत पाहाच. म्हणजे ह्या पण झाला पी झाला क्यू झाला निगेशन क्यू निगेशन ऑफ निगेशन क्यू झाला. आता आपल्याला लिहायचं आहे पी इम्प्लाइज निगेशन क्यू. मग पी इम्प्लाइज निगेशन क्यू घेतला ह्या तर याचाच निगेशन घेऊन टाकायचा म्हणजे जर नाही जात पी इम्प्लाइज निगेशन क्यू हे झालं ठीक आहे. आता इकडं पाहायचं काय सांगत बाबा निगेशन ऑफ निगेशन क्यू झाला पी पण झाला तर ह्या पूर्ण घेऊन टाका पी अँड निगेशन ऑफ निगेशन क्यू अस. आता एवढं जर झालं असेल तर ह्या शेवटला राहिला तो लिहून टाकायचा पी अँड क्यू झालं. पाहून घ्या पी क्यू झाला निगेशन क्यू झाला निगेशन ऑफ निगेशन क्यू झाला. त्याच्यानंतर पी इम्प्लाइज निगेशन क्यू झाला याच्या पाठीवर निगेशन बसला तर हा झाला. त्याच्यानंतर पी अँड निगेशन ऑफ निगेशन क्यू झाला हाही झाला म्हणजे आपला पूर्णच्या पूर्ण डब्बा तयार झाला. दोनच व्हेरिएबल आहे म्हणजे दोन दोन एक एक दोन दोन एक 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 निगेशन क्यू टी असला तर एफ एफ असला तर टी टी असला तर एफ एफ असला तर टी. निगेशन ऑफ निगेशन क्यू हा निगेशन क्यू आहे याच्या पाठीवर निगेशन बसला तर एफ च होते टी टी च होते एफ एफ च होते टी टी च होते एफ. पी इम्प्लाइज निगेशन क्यू म्हणजे पी कडून निगेशन क्यू कडे पाहायचा. इम्प्लाइज ची व्याख्या सांगते डेफिनेशन सांगते टी अफ एफ हाय का टी अफ हे पा टी हाय ना येथून हिच पाच टी एफ पाहून घ्या टी एफ एफ असं आहे. हाय का टी एफ हाय का टी एफ
हाय का टी एफ नाही अदरवाइज ट्रू असा आहे. याच्या पाठीवर निगेशन बसला दिसते डोळ्यानं तर एफ चा होईल टी, टी चा होईल एफ, टी चा होईल एफ, टी चा होईल एफ असा आहे. आता पी तर पी इथं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर निगेशन ऑफ निगेशन क्यू इथं आहे, मधात अँड आहे. अँड ची डेफिनेशन टी 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 पाहून घ्या. टी 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 हाय का, हाय का, हाय का नाही अदरवाइज फॉल्स, अदरवाइज फॉल्स. आता पी अँड क्यू तर पी अँड क्यू इथं आहे. टी 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 हाय का, हाय का, हाय का नाही अदरवाइज फॉल्स, अदरवाइज फॉल्स अस. पटकन याला नंबर द्या तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अस, ठीक आहे. पहिले याला शोधा तर निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन क्यू, याला राउंड करायचं सहावं. पी अँड निगेशन ऑफ निगेशन क्यू तर हिता याने सात आणि हा आहे आठ. पाहूया या तीनही कॉलम मधल्या एंट्रीज. टी 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 एफ 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 म्हणजे तीनही कॉलम मधल्या एंट्रीज सारख्या आहे. तर याचं काय द्यायला लागतं तर याच्या खाली लिहायला लागते काय याचं बात. फ्रॉम द ट्रूथ टेबल, फ्रॉम द ट्रूथ टेबल टेबल इट इज ऑब्झर्व दॅट, ऑब्झर्व दॅट ऑल द एंट्रीज, ऑल द एंट्रीज इन द लास्ट कॉलम, सॉरी इन द कॉलम सिक्स सेवन्थ एंड एट आर आयडेंटिकल. म्हणून हे पूर्ण स्टेटमेंट लिहायचं, ठीक आहे. कसं लिहायचं आहे तर इथं तर बसणार नाही म्हणून इथं लिहून राहिलो, एवढं लक्षात ठेवा. तर बघा निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन क्यू इक्विवॅलेंस पी अँड, पी अँड निगेशन ऑफ निगेशन क्यू इक्विवॅलेंस पी अँड क्यू, एवढं पूर्ण तुम्हाला द्यावं लागेल तेव्हा तुमचं पूर्ण होईल. असो चौथा प्रश्न पाहून घ्या, म्हणजे तुमचा प्रश्न पूर्ण संपून जातो. लक्षात घ्या काहीच कठीण नाही आहे, सोपं साधं आहे. ज्या विद्यार्थ्याने डेफिनेशन पाठ आहे बस, ज्या विद्यार्थ्यानं डेफिनेशन चांगल्या पद्धतीनं पाठ केली असल, मला असं वाटते बा का या चॅप्टरवर तो राज करते, काहीच नाही आहे. याच्यात व्यवस्थित तुम्हाला शिकवल्या गेला आहे, लक्षात ठेवा. लई ताकदीनं शिकवलं, बरोबर पूर्णच्या पूर्ण व्हिडिओ पान आत्ताच तयार करा. निगेशन ऑफ पी आर क्यू ऑर निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ पी अँड क्यू इक्विवॅलेंस निगेशन ऑफ पी, एकदा पास लागते हा. निगेशन ऑफ पी आर क्यू ऑर निगेशन पी अँड क्यू इक्विवॅलेंस निगेशन पी, तर पाहा काय आहे. मग काहीच टेन्शन घ्यायचं काम नाही, इथं लिहायचं ट्रूथ टेबल. एवढं जर झालं असन तर मला लक्षात ठेवा काय सांगत हा, काय करायचंच नाही आहे टेन्शन घेण्यासारखं. भरभर लिहून टाका व्हेरिएबल, दोनच व्हेरिएबल आहे पी क्यू, बस एवढं करायचं आहे, ठीक आहे. निगेशन पी दिसते तर निगेशन पी लिहायचं आहे, जमलं. एवढं जर झालं असन तर बा पी आर क्यू दिसते तर पी आर क्यू लिहायचं आहे. त्याच्यानंतर निगेशन लक्षात ठेवा, निगेशन ऑफ पी आर क्यू आहे तर निगेशन ऑफ पी आर क्यू लिहा असं. ह्या झाला, आता ह्या लिहून टाका निगेशन ऑफ पी अँड क्यू असं.
हा पण लिहून टाकला. एवढं जर झालं असन तर बा लक्षात ठेवा आता पूर्ण लिहून टाका म्हणजे निगेशन ऑफ पी आर क्यू अस ऑर निगेशन ऑफ पी अँड क्यू. ठीक आहे, पूर्ण इथून तर इथपर्यंत स्टेटमेंट लिहायचं कामच नाही. हा वाला इथं येऊनच आहे. निगेशन ऑफ पी आर क्यू ऑर निगेशन पी अँड क्यू. भरकन नंबर देऊन टाका. एक दोन तीन चार पाच सहा सात. एवढं जर झालं असून दोनच व्हेरिएबल आहे तर इथं लिहायचं दोन दोन एक एक दोन दोन एक 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 एक. निगेशन पी टी असला तर एफ, टी असला तर एफ, एफ असला तर टी, एफ असला तर टी. पी आर क्यू तर पी आणि क्यू मध्ये पाच आर ची डेफिनेशन एफ एफ एफ. हाय का एफ एफ, हाय का एफ एफ एफ. अदरवाइज ट्रू असं. याच्या पाठीवर निगेशन बसला तर याच्यात पा टी असला तर एफ, टी असला तर एफ, टी असला तर एफ, एफ असला तर टी. आता काय निगेशन पी अँड क्यू. निगेशन पी इथ आहे, क्यू इथ आहे, याच्याकडून याच्याकडे पाच आहे. म्हणजे असं पा लागल टी अँड म्हटलं तर अँड ची डेफिनेशन टी टी टी. हाय का टी टी, हाय का टी 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 असं. हाय का नाही अदरवाइज फॉल्स, अदरवाइज फॉल्स. आता लक्षात घ्या हा वाला कुठं आहे तर इथं आहे, ह्या कुठं आहे तर इथं आहे. ठीक आहे, एवढं जर झालं असून मधात आर आहे, आर ची डेफिनेशन यप 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 यप. हाय का, हाय का नाही अदरवाइज ट्रू. एवढं जर झालं असून तर बा काय करायचं तर बा इथं पाच, एवढा पीस कुठं आहे तर इथं आहे. ह्या वाला कुठं आहे तर इथं आहे. या दोघांमधल्या एंट्र्या पाच, यफ 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 यफ, टी 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 टी. अर्थ ह्या झाला का सेवन आणि थ्री मधल्या एंट्री सारख्या आहे. म्हणून निष्कर्ष लिहायचं फ्रॉम दी ट्रूथ टेबल इट इज ऑब्झर्व दॅट ऑल दी एंट्रीज इन दी कॉलम सेवन. जसा स्टेटमेंट असेल तसंच लिहायचं. पहिले सेवन्थ वाला या स्टेटमेंट मध्ये तो सेवन्थ म्हटलं म्या. अँड थ्री तर इथं लिहायचं थ्री, सेवन्थ अँड थर्ड. ठीक आहे, आर आयडेंटिकल म्हणून हा स्टेटमेंट लिहायचा. इथं बसत नाही म्हणून मी इथं लिहून राहिलो निगेशन ऑफ पी आर क्यू असं. आर निगेशन पी, निगेशन पी अँड क्यू अस इक्विव्हॅलन्स निगेशन पी. चल बोल बा. ठीक आहे, इथं तुमचा क्वेश्चन नंबर सिक्स संपला. क्वेश्चन नंबर सेवन पहा. क्वेश्चन नंबर सेवन सांगत प्रूव्ह दॅट द फॉलोइंग पेअर ऑफ स्टेटमेंट पॅटर्न आर इक्विव्हॅलन्ट. पुन्हा तोच प्रश्न आहे, बाकी काहीच नाही. हे घ्यायचं, हे घ्यायचं, इक्विव्हॅलन्स दाखवायचं. सर्वात अगोदर इथं लिहायचं ट्रूथ टेबल. एवढं जर झालं असेल तर लक्षात ठेवा तीन व्हेरिएबल असला तर ट्रूथ टेबल मोठा येतो. बस एवढी काळजी करायची आहे, बाकी काही नाही. इथं पहिले लिहायचा पी, त्याच्यानंतर लिहायचा क्यू, त्याच्यानंतर लिहायचा आर. एवढं जर झालं असेल तर एक एक पीस घ्यायचा क्यू अँड आर, क्यू अँड आर. ह्या झाला तर ह्या लिहून टाकायचा पी आर क्यू अँड आर झाला. एवढा झाला. आता इकडं पाय हे लिहून टाकायचं पी आर क्यू असा. हा पण लिहून टाकायचा पी आर आर अस. जमलं, पूर्ण लिहून टाकायचं पी आर क्यू अँड P
PRR बस एवढं करायचं आहे, बाकी तर काही नाही. झाला आपला ट्रूथ टेबल तयार. काय करणार आहे बाबा, तीन व्हेरिएबल असले तर चार चार दोन दोन एक एक, चार चार दोन 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 एक 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 नमल दोन एक दोन तीन चार झाले चार चार दोन 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 एक 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 क्यू एन आर एन सांगते टी 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 है का टी 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 अदरवाइज फॉल्स अदरवाइज फॉल्स अदरवाइज फॉल्स बस टी 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 है का है का है का है का पा टी 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 है का है का है का अदरवाइज फॉल्स आता पी और क्यू एंड आर पी दाय क्यू एंड आर इतना है और की डेफिनेशन यप 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 हाय का यप यप हाय का हाय का हाय का हाय का यप 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 अस यप 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 अदरवाइज ट्रू अदरवाइज ट्रू बस एवढं करायचं आहे. ठीक आहे. पी और क्यू याच्यामध्ये आर ची डेफिनेशन यप 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 हाय का हाय का हाय का हाय का हाय का हे पा यप 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 अस अदरवाइज ट्रू भरकन भरूनच टाकायचं पाच कामच नाही आहे. ठीक आहे. पी और आर आर ची डेफिनेशन यप 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 याच्यातनं याच्यात पाच हाय का हाय का हाय का यप 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 हाय का हाय इता यप 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 अदरवाइज ट्रू बस एवढं जर तुम्ही केलं तर मग बढिया होऊन जाते, काहीच टेन्शन नाही. झालं पी आर क्यू इथं आहे यावाला पी आर आर इथं आहे दोघांच्या मधात अँड अँची डेफिनेशन टी 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 हाय का हाय का हाय का नाही अदरवाइज फॉल्स जमलं. आता याला नंबर द्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ह्या कुठं आहे हे इथं आहे दिसला तर याला राऊंड मारायचं. हा कुठं आहे इथं आहे तर याला राऊंड मारायचं. याच्या एंट्र्या चेक करायच्या एक दोन तीन चार पाच पाच डॉट टी आहे एक दोन तीन चार पाच याच्यातील पाच डॉट टी आहे तीन डाव एफ आय तीन डाव एफ आय म्हणजे याच्या एंट्रीज न याच्या एंट्रीज सारख्या आहे. पाहिलं रे बा टी 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 यप 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 तर काय यात बात फ्रॉम द ट्रूथ टेबल फ्रॉम द ट्रूथ टेबल असं यात इट इज ऑब्झर्व दॅट ऑल द एंट्रीज इन द कॉलम fifth and eighth are identical manun p or q and r equivalence p or q and p or r P R R बोला असं लिहायचं आहे.
ह्या झाला तुमचा पहिला. पा बाजूने झालो, पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या. याच्यानंतरचा दुसरा सांगत आहोत, लक्ष द्या. काहीच नाही आहे, याले मिटवलं. दुसरा पाहून घ्या. इथं स्टेटमेंट लिहूनच आहे, पी इम्प्लाइज पी, डबल इम्प्लिकेशन क्यू, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. तर मग इथं पहिले लिहायचं ट्रूथ टेबल. एवढं जर झालं असल तर मग असं डब्बा तयार करायचा आहे. दोनच व्हेरिएबल आहे, काही टेन्शन नाही. पी घ्यायचा, क्यू घ्यायचा, त्याच्यानंतर पी डबल इम्प्लिकेशन क्यू असा ह्या झाला. पी इम्प्लाइज क्यू, पी इम्प्लाइज क्यू ह्याही झाला. क्यू इम्प्लाइज पी ह्या पण झाला. आता हा पूर्ण लिहून झाला डब्बा. पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. बस लहानचा डब्बा आहे. दोन व्हेरिएबल असला तर दोन दोन एक एक, दोन दोन एक 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 एक. डबल इम्प्लिकेशनच्या दोन डेफिनेशन आहे, टी 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 एफ एफ टी, टी 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 ऐका एफ एफ टी अदरवाइज फॉल्स. पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज टी डेफिनेशन टी एफ एफ ऐका पाय टी एफ एफ ऐका नाही अदरवाइज ट्रू. Q implies P, Q कडून P कडे पाहत आहे. Implies की डेफिनेशन T of Y हाय का हाय बाय T of Y हाय का नाही अदरवाइज ट्रू. P implies Q इथा आहे, Q implies P इथा आहे, मधात AND आहे. AND ची डेफिनेशन T T T T T T हाय का हाय T T T अदरवाइज फॉर. बस एवढं करायचं आहे. याले पहिले नंबर द्या, 1 2 3 4 5 6. ठीक आहे, एवढं जर झालं असल तर ह्यावाला पाच हा कुठा आहे, हे इथं आहे, तर याले राऊंड करायचं. ह्यावाला कुठा आहे तर इथं आहे, तर याले राऊंड करायचं. याच्या एंट्री चेक करायच्या, टी टी एफ एफ टी टी. म्हणजे ह्या एंट्रीज न ह्या एंट्रीज आयडेंटिकल आहे. तुम्हाला निष्कर्ष लिहायचा, फ्रॉम दी ट्रूथ टेबल इट इज ऑब्झर्व दॅट ऑल दी एंट्रीज इन दी कॉलम 3rd and 6th आहे, तर इथं 6th लिहायचं आर आयडेंटिकल. आणि म्हणून शेवटी ह्या स्टेटमेंट लिहा लागते, P डबल इम्प्लिकेशन Q इक्विव्हॅलन्स P इम्प्लाइज Q अँड Q इम्प्लाइज P. झाला तुमचा दुसरा प्रॉब्लेम. ठीक आहे, नेक्स्ट पा, पॉज करून घेऊन घ्या. ठीक आहे, बाजूने झालो मी, व्यवस्थित पाहून घ्या. तिसरा सांगत आहो, वेळ कमी आहे. तिसरा तुम्हाला लक्षात ठेवा, तिसरा स्टेटमेंट अस पा, तिसरं काय, थर्ड पी इम्प्लाइज क्यू अँड निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू, सॉरी निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी आहे. निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी अँड निगेशन पी आर क्यू असा आहे. ठीक आहे, आता याचं मा काहीच नाही, लहानसाच डब्बा बनते, दोनच व्हेरिएबल आहे, काही हार्ड अँड फास्ट नाही. तुम्ही पण आता बनवू शकता, काहीच कठीण नाही राहील. इथं लिहायचं पी, इथं लिहायचं क्यू, भरभर लिहून टाकायचं. निगेशन पी पण आहे, निगेशन क्यू पण आहे. निगेशन पी इथं लिहायचं, निगेशन क्यू असं. ठीक आहे,
बोला त्याच्यानंतर ह्या पार्ट घेऊन टाका पी इम्प्लाइज क्यू अस ह्या घेऊन टाका निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी आणि हा घेऊन टाका निगेशन पी आर क्यू झाला तुमचा ट्रूथ टेबल सर्वेस जण आले ठीक आहे दोनच व्हेरिएबल आहे म्हणजे दोन दोन एक एक मग एवढं लक्षात ठेवाचो दोन दोन एक एक दोन दोन झालं एक 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 निगेशन पी टी असला तर एफ पी असला तर एफ एफ असला तर टी एफ असला तर निगेशन क्यू टी असला तर एफ एफ असला तर टी टी असला तर एफ एफ असला तर टी पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज की डेफिनेशन टी एफ एफ हाय का टी एफ एफ हाय का नाही अदरवाइज दमलं निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी याच्याकडून याच्या करता इम्प्लाइज ची डेफिनेशन टी एफ एफ हाय का हे पाय टी एफ एफ हाय का नाही अदरवाइज ट्रू बोला एवढं जर झालं असेल तर निगेशन पी ऑर क्यू ही तर आहे निगेशन क्यू आणि क्यू इथं आहे याच्याकडून याच्याकडं आर ची व्याख्या आहे ना याप 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 हाय का याप 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 हाय का नाही अदरवाइज ट्रू असं आहे बोला आता याला नंबर द्यायचे 1 2 3 4 5 6 7 पहिले तर पाच पी इम्प्लाइज क्यू कुठं आहे इथं आहे तर याला राऊंड मारा निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी इथं आहे तर याला राऊंड मारा हा इथं आहे तर याला तिघाच्या एंट्र्या चेक करा टी 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 एफ 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 टी 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 म्हणजे तीनही कॉलमच्या एंट्र्या सारख्या आहेत तर उत्तर लिहायचं फ्रॉम द ट्रूथ टेबल इट इज ऑब्झर्व दॅट ऑल द एंट्री इन द कॉलम 5 6 7 तर इथं लिहायचं आहे लक्षात ठेवा 5 6 5 6 7 आर आयडेंटिकल ठीक आहे म्हणून अस पूर्ण स्टेटमेंट लिहायचं पी इम्प्लाइज क्यू इक्विव्हॅलन्स निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी इक्विव्हॅलन्स निगेशन पी आर क्यू असं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल एवढं करता तेव्हा 3 मार्क मिळत असं व्यवस्थित लिहा ठीक आहे बाजूले झालो पॉज करून तुम्ही पूर्ण लिहून घ्या या क्वेश्चन 7 एक लास्ट राहिला 4th तो पण सांगून देतो म्हणजे एक्सरसाइज पूर्ण होऊन जाते पाम काहीच कठीण नाही सोपा साधा आहे ठीक आहे 4th पाहून घ्या 4th निगेशन ऑफ पी अँड क्यू अँड निगेशन ऑफ पी ऑर निगेशन क्यू डी मॉर्गन्स लॉ आहे हा तर काहीच नाही याच्यात मला लक्षात ठेवा इथं लिहायचं ट्रूथ टेबल असा पहिले तर लिहून टाकायचा पी नंतर लिहायचा क्यू निगेशन पी लिहायचा निगेशन क्यू लिहायचा पी अँड क्यू लिहायचा बरोबर हात चालले पाहिजे आता निगेशन ऑफ पी अँड क्यू आहे ना आणि शेवटला लिहायचा आहे निगेशन पी ऑर निगेशन क्यू झाला तुमचा डब्बा तयार आणि आतापर्यंत स्पीड नव्हती दाखवली अजूनही स्पीड पाहिजे तर तुम्ही विचारच करसाल आता काय करायचं बा दोन दोन एक 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 निगेशन पी टी असला तर एफ टी असला तर एफ एफ असला तर टी एफ असला तर टी निगेशन क्यू टी असला तर एफ एफ असला तर टी टी असला तर एफ एफ असला तर टी पी अँड क्यू अँड ची डेफिनेशन टी 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 हाय का नाही अदरवाइज फॉल्स आता ह्या पाहून घ्या कबार पी अँड क्यू च्या पाठीवर निगेशन बसला इथं आहे टी असला तर एफ एफ असला तर टी एफ असला तर टी एफ असला तर टी
negation P or negation Q ई था है R की definition यप 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 high का high का नहीं otherwise true यावड़ा तो डाला तो यानी number दिया 1 2 3 4 5 6 7 ठीक है negation of P and Q कुटा है तो इथा है negation P or negation Q इथा है याचा एंट्री चेक करा यप यप टी 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 सर्व एंट्री दोघाच्या सारख्या आहे तर उत्तर कसं लिहायचं तर फ्रॉम द ट्रूथ टेबल इट इज ऑब्जर्व दैट ऑल द एंट्रीज इन द कॉलम 6 एंड 7 आर आयडेंटिकल म्हणून निगेशन ऑफ पी एंड क्यू इक्विवेलेंस निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू इथं तुमचा एक्सरसाइज पूर्ण झाली 1.6 लक्षात ठेवो मित्रांनो तर 1.6 तुमची एक्सरसाइज पूर्ण झाली तुमच्या फारच फरमाईस आहे मग मॅथ सेकंड मॅथ 2 पार्ट 2 तर आम्ही पूर्ण शिकवणार आहोत तुम्हाला त्याची झलक पाहायची असेल तर तुम्ही ऐका नाही विचारच करत बसा काळजी करू नका माझा जो शिकणारा विद्यार्थी आजपर्यंत माझ्या पूर्ण बॅच मध्ये पूर्णपैकी आहे ना पूर्ण आले तर 5-7 तर कशी राहते आणि 90 च्या वर तर ढिगाण राहते तर मला लक्षात ठेवा तुम्ही जो माझा जो मॅथ 2 चा पाठ शिक्षण ना तुमच्या फरमाईसाठी फक्त मी त्याचं सॅम्पल दाखवतो म्हणजे चॅप्टर पूर्ण शिकवीन मधातून सोडणार नाही पण तुम्ही काही विद्यार्थ्यांनी मेसेज केले की आम्हाला काही समजून नाही आलं तर कायले काळजी करता कायले दुसऱ्याचं पाऊन डोकं दुखवता त्यांना जास्त कन्फ्युजन होते मी एकच पिरियड शिकवतो तुमचा मेसेज फक्त पाठवता वा सर म्हणून बढिया पहा कसं शिकवून देतो कसं काळातून कसं शिकायचं ठीक आहे मित्र आवडला ना राजो आहे ना जगात एक नियम आहे गिव्ह अँड टेक पण जेव्हा आहे ना लहानपणी आपण शिकलो का बा देणाऱ्यानं देत जावो घेणाऱ्यानं घेत जावो घेता घेता देणाऱ्याची हात घ्यावी का राजू एवढं समजत नाही यालेच माणूस की म्हणते का जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर मैत्री कशाला म्हणतात आहे ना तर मैत्री त्यालाच म्हणतात का बा मित्रासाठी जे होईल ते करायचं तर आपल्या मित्रांना आवर्जून मेसेज करा आणि त्यांना समजवा रिकामा बसू नको पर्सेंटेज मिळालं पाहिजे या सरांचा व्हिडिओ पहा त्याच्यामध्ये मला पण उत्साह मिळेल माझे सबस्क्रायबर वाढल मलाही बरं वाटल मला पाहणारे मला माझ्यापासून शिकणारे आणि विद्यार्थी भरपूर आहेत ठीक आहे बाबा म्हणून आज दोन कामं करायची आहेत एक तर आपल्या मित्रांना मेसेज करायचा आहे आणि जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल ना आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीनं घंटी वाजवायची आहे नमस्कार.